तुम्हाला सांगतो सकाळीपासून का संध्याकाळीपासून सगळे आमचे सीनियर पे आहेत ते डीसीपीपर्यंत सगळे रस्तेवर आहेत सगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी आम्ही बंदोबस्त ठेवण्यात आलेली आहे. परिस्थिती एकदम नॉर्मल आहे. कोणत्याही प्रकारचं अनुचित घडलेलं नाही आणि घडू देणार नाही. आणि आपण जे काही सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन आहेत त्याचप्रमाणे सगळे कारवाई होईल. स्वतःहून सगळ्यांनी 6 आधीचे अजान बंद केलेले आहेत आणि बाकी सगळे आम्ही जे लीगल प्रोसिजर आहे ते कम्प्लीट करणार आहेत. आज पण जे काही नोटीस देण्याची ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही नोटीस देण्यात आलेली आहे. परिस्थितीवर वॉच आहेत आणि सगळे शांततेने संपणार. ते जे ज्यांना गरज आहे ते सगळ्या लोकांना दिलेलं आहेत. आकडा ते आता सध्या देता येत नाही. सर, मनसेचे काही कार्यकर्ते अजून देखील महाआरती करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक मंदिरांच्या जवळच मस्जिदी देखील आहेत आणि अगदी बरोबर 1 ज्यावेळी अजानची वेळ असते. जे काही सगळ्याचे अर्ज आहेत, भूमिका आहेत, शासनाची एकच भूमिका आहे, पोलिसाची एकच भूमिका आहे की शांतता स्थापित केला पाहिजे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन केला पाहिजे आणि नियमप्रमाणे जे काही डिसिजन होईल ते लोकल लेवलवर सगळे डिसिजन घेतील. नाही, मंदिरची आरती कोणी थांबू शकत नाही, पण जानबुजून केलेला असा काहीतरी करीत असेल तर ते पोलीस अलाव करणार. रास्ते हमारे पूरे सीनियर पीआई से लेकर डीसीपी तक सारे लोग रोड पे हैं. पूरे बंदोबस्त को देखा जा रहा है. सब जगह बंदोबस्त लगाया गया है. परिस्थिति बिल्कुल कंट्रोल में है और किसी तरह की कोई भी अनुचित घटना हुई भी नहीं है, ना होने दी जाएगी. और जो भी कोर्ट्स के रूलिंग है और जो भी गाइडलाइंस है उस हिसाब से कार्रवाई. सर, मॉर्निंग की अजान को कई मस्जिदों में आज नहीं बजाया गया, उसके लिए? नहीं, हमारे यहाँ तो करीब 15-20 दिन से बंद है. जब से हमने आह्वान किया था तब से 20 दिन से ही बंद है. इक्का दुक्का हो सकता है, लेकिन सबको धीरे धीरे ऑन बोर्ड लाएंगे और सबको जो भी सुप्रीम कोर्ट की गाइडलाइंस है उस हिसाब से हम कार्रवाई. कुछ लोगों को भी नहीं, जिन लोगों को जितनी ज़रूरत है, जो लोग भी हमको लगता है नोटिस देने की ज़रूरत है उन पर हम नोटिस दिया. जिस पर कार्रवाई करने की जरूरत है उस पर कार्रवाई करेंगे. जिसको डिटेन करने की कोशिश जरूरत होगी उसको डिटेन भी करेंगे. मैं सगड़े लोगों ने एकच अपील करना है कि शहर शांत ठेवा हुआ आणि कोणताही प्रकारचे वाद घालू नका. पीसफुल मीन्स तुमच्याकडे आहेत, ते पीसफुल मीन्स पासून तुम्ही आपला मागणी समोर ठेवा. अपील क्या करना चाहिए सर? मैं सबको ये अपील करना चाहूँगा कि पुणे शहर को पूरे अच्छे तरह से शांत रखें. अभी तक शांत है और जिसकी भी कोई भी जो भी चीज़ें हैं वो पीसफुल मीन्स से लॉ के फ्रेमवर्क में आगे रखें. सगळे तुम्ही 2-2.5 हजारचे जवळपास पोलीस बंदोबस्त लागलेले, सगळे पूंछ स्टाफ ते त्याच्यावर लागलेले.